ठिकाणी आपण पाहू शकतो आपला पालगड हा किल्ला आहे, व त्या बाजूस रामगड नव्याने उजेडात आलेला रामगड असा हा आपणाला दोन्ही म्हणजे रामगड आणि पालगड अशी जोडगोळी या ठिकाणी आपणाला पाहण्यास भेटत आहे. खूप सुंदर व सुरेख आणि एक अविस्मरणीय आपला आजचा हा दौरा झालेला आहे. नमस्कार विश्व सकाळ, आज आपण आलेलो आहे किल्ले रामगड. नळत शोधण्यात आलेला असा किल्ले रामगड किल्ला आहे, व आज आपण दोन किल्ले करणार होतो, जोड किल्ले पालगड रामगड. व रामगडावर आत्ता आपण आलेलो आहे, तर पाहू शकतो इथं बोर्ड लावलेला आहे किल्ले रामगड म्हणून. तर आपण या ठिकाणी पॉज करून नक्कीच पाहून घेऊ. या ठिकाणी व्यवस्थित अशी माहिती आपणाला या गडाची देण्यात आलेली आहे. साधारण 1 एकरवर पसरलेला हा गड आहे, व या किल्ल्याचे प्रवेशद्वार ईशान्य बाजूस असून दुसरा दरवाजा वायव्येस आहे. दोन्ही दरवाजा खंदक बुरुज असून किल्ल्याची तटबंदी पूर्णपणे ढासळलेली आहे. तटबंदीत 7 बुरुज असून किल्ल्यावरील अवशेषात काही इमारतींची ज्योती थडगी यासारखे अवशेष दिसून येतात. किल्ल्यावर पाण्याची टाकी पिण्याची कोणतीही व्यवस्था दिसत नाही. पालगडच्या पोटात 2 खांब टाकी व खडकात कोरलेली 3 टाकी आहेत. किल्ल्याचा इतिहास बघता रामगड अथवा रामदुर्ग हा किल्ला नक्की कोणी बांधला याविषयी आपणाला ठोस माहिती मिळत नाही. 1728 हा किल्ला कान्होजी आंग्रे यांच्या ताब्यात होता. यावरून किल्ल्याचे अस्तित्व 1728 अगदीपासून असल्याचे दिसून येते. पुढे हा किल्ला सिद्धीच्या ताब्यात गेला. सिद्धीवरील कोकण मोहिमेत परिसरातील रसाळगडबरोबर रामगड देखील 1745 पेशव्यांच्या ताब्यात आला. अखेर 4 मार्च 1818 रोजी इंग्रजांनी किल्ल्यावर पहाटेच्या वेळी तोफांचा मारा करण्यास सुरुवात केली. किल्ल्यावर लागलेली आग खूप दूरवरून दिसत असल्याने धोंडो विश्वनाथ याने निळोपंत पुरंदरेंना पाठवलेल्या पत्राद्वारे पेशव्यांना करण्यात आले. आपण पालगड पाहून रामगड या पालगडचा जोड जो किल्ला आहे त्या किल्ल्याकडे निघालेलो आहे. समोरच्या त्या डोंगरावर आपला रामगड हा किल्ला आहे. जाण्यासाठी आपण पालगडवरूनच जात आहे. एक अवघड नाही पण बऱ्यापैकी वाट थोडीशी काळजीपूर्वक जाण्याजोगी आहे. 10 ते 15 मिनिटात त्या गडावर आपण पोचून जाऊ असा हा या ठिकाणी जाण्याचा मार्ग आहे. आणि आताच या ठिकाणी या गडाचा शोध लागलेला आहे. साधारण 1-2 महिने झाले असतील. 1-2 महिन्यापूर्वी या गडाचा शोध लागलेला आहे. त्या गडाचे आज आपण आम्हाला खूप ज्यावेळेस आम्हाला या किल्ल्याची माहिती झाली की हा किल्ला उजेडात आला, तर तो पाहण्याची सर्वांच्या मनात एक उत्सुकता निर्माण झाली. त्याच्यामुळे आज आम्ही सर्व 14 जणांची आमची टीम आज या पालगडावर आलेली आहे, व या टीमचे नेतृत्व सुशील साहेब करत आहेत. व आपले साहेब आपलं नाव काय? अनिल भागवत. भागवत साहेब आहेत. तर या ठिकाणी पाहिलं आपण जाण्यासाठी पायरी मार्ग केलेला आहे, म्हणजे पालगडवरचा जो दुसरा दरवाजा आहे त्या ठिकाणी आपण पाहू शकतो असा मार्ग या ठिकाणी घेरा पालगड या गावातून आलेला आपणाला पाहण्यास भेटत आहे. रामगडकडे जाण्याचा मार्ग आहे, व रामगडकडे जात असताना वाटेमध्ये आपणाला एक पाण्याचं टाकं आहे, तेही आपण आता पाहणार आहे. प्रथम या ठिकाणचं पाण्याचं टाकं पाहून आपण सरळ आपला मार्ग जाणार आहे. या ठिकाणी घसरणीचा मार्ग आहे, परंतु आपण हा घसरणीचा मार्ग पार करत या रामगडच्या उत्सुकतेपोटी आपण निघालेलो आहे. प्रत्येकाच्या मनात एक उत्सुकता आहे की रामगड नव्याने शोधण्यात आलेला रामगड कसा असेल तो पाहण्यासाठी आपण चाललेलो आहे. व जाताना या ठिकाणी आपणाला या ठिकाणी पाहिलं तर आपणाला एक पाण्याचं टाकं पाहायला भेटत आहे.
व समोरच्या बाजूस याही ठिकाणी पाण्याची टाकी खोदण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे असं आपल्याला या ठिकाणी पाहण्यास भेटत आहे. आणि वरील बाजूस आपण आपला हा पालगड किल्ला पाहण्यास भेटत आहे व पालगडच्या घेऱ्यामध्ये या ठिकाणी आपल्याला असं एक हे खामटाकं याला समोर पाहिलं तर एक खांब पाहायला भेटत आहे आणि एक पाण्याचं टाकं आहे हे पाहायला भेटत आहे व त्याच्याच बाजूला अजून एक आपणाला या ठिकाणी खामटाकं पाहायला भेटत आहे. या ठिकाणी आपणाला असं पाहायला भेटत आहे व हे खामटाकं पाहताना आपणाला रामधरणे या किल्ल्यावर असणारं जे खामटाकं आहे त्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही. रामगडला जाताना आपण या ठिकाणी थोडं काळजीपूर्वक जावं कारण रस्ता थोडा अवघड आहे, घसरणीचा आहे, त्यामुळे व्यवस्थित आणि काळजीपूर्वक जावे ही एक विनंती. पालगड आणि रामगड समोरासमोर आहे, जोड किल्लेही आपण त्यांना म्हणू शकतो. नव्याने उजेडात आलेला हा रामगड, पालगडची ओळख तर सर्वांना आहे परंतु आपला हा रामगड जास्त माहिती नाही किंवा नव्याने उजेडात आलेला आहे. आपण आत्तापर्यंत हा आपला तिसरा रामगड आहे. आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील रामगड आणि कर्नाटकमधील रामदुर्ग तालुक्यामधील तालुक्याच्या ठिकाणी असणारा रामदुर्ग हे किल्ले केलेले आहेत व आता त्याच्यामध्ये अजून एका रामगडाची आपणास भर पडलेली आहे. असा हा आपला तिसरा रामगड आत्तापर्यंत आपण पाहत आहे. जयचा हा किल्ला 334 नंबर किल्ला आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर आपणाला काळी मैना आलेली आहे परंतु अजून खाण्यायोग्य नाही, कच्ची आहे, त्याच्यामुळे आपण आता अजून खायला नाही, थोडं बॅड लक आपलं. अजून एक 15 ते 20 दिवसांनी आपणाला काळी मैना खायला भेटणार आहे. तरीसुद्धा आपण हार न मानता या ठिकाणी आपणाला एक काळी मैना खायला भेटलेली आहे. पाहू शकतो आपण ही काळी मैना पाहून आपण आपली गडफेरी चालू केलेली आहे. थोडा अवघडीचा रस्ता आहे परंतु तो पार करून आपण गडावर सहज पोचून जातो. असा या ठिकाणी असणारा रामगड रामदुर्ग आहे. खेड आणि दापोली या तालुक्याच्या सीमेवर असणारा आपला हा रामगड आहे. छोटेखानी किल्ला आहे, पाहण्यासाठी एक 15 ते 20 मिनिटाचा वेळ पुरेसा होऊन जातो परंतु जाण्याचा मार्ग जो आहे खूपच कडतर आहे. पावसाच्या दिवसांमध्ये या ठिकाणी प्रकर्षाने येण्याचे टाळावे. असा हा रामगड महाराष्ट्राच्या आपल्या या किल्ल्यांच्या लिस्टमध्ये अजून एक नवीन किल्ल्याची भर पडलेली आहे. असे एक एक किल्ले करत आपण महाराष्ट्र व अखंड भारतातील भारतभूमीतील आपण प्रत्येक किल्ले येणाऱ्या काळामध्ये निश्चित करणार आहे. व आज जयचा एक अभिमानाचा दिवस आहे कारण आज जयला या ठिकाणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे.
एक खूपच त्याच्यासाठी चांगला दिवस याचा। जय, तुला जो बक्षीस भेटलं किंवा हे त्याच्याबद्दल तुझं काय मत आहे? तर म्हणजे माझा मला खूपच असं चांगलं वाटत आहे की 333 किल्ले केलेत व आज मला पालगडवर हा पुरस्कार भेटला व मला खूपच चांगलं वाटत आहे। म्हणजे एक वेगळंच फिलिंग आतून येत आहे मला महाराजांसाठी। चला जाऊया रामगडावर। समोरच्या बाजूस पाहू शकतो हा आपला किल्ले पालगड आहे व आपण आता रामगडाची सफर करत आहोत। छोटेखानी किल्ला आहे पाहण्यासाठी, तो सुद्धा आपणाला अर्धा तासाची वेळ पुरेशी होऊन जाईल। असा हा आपला रामगड आहे। आजचा व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे कारण या ठिकाणी येण्याचा मार्ग कसा आहे ते दाखवणे खूप महत्त्वाचे आहे, त्याच्यामुळे हा व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे। परंतु काही हरकत नाही, व्हिडिओ जरी मोठा झाला तरी आम्हाला तो दाखवणे भाग आहे। असे ह्या ऐतिहासिक भूमीतील आपल्या किल्ल्यांच्या लिस्टमध्ये अजून एका किल्ल्याची भर पडलेली आहे व आज आपण हा किल्ला पाहून झाल्यानंतर पन्हाळी काजे हा पन्हाळी साधारण इथून त्याचं जे अंतर आहे 50 किलोमीटर आहे तो करणार आहे। या ठिकाणी थोडासा मार्ग आहे घसरणीचा आहे, सावध जावे। असा हा मार्ग या ठिकाणी आपणाला पाहण्यास भेटत आहे। खालील बाजूस पाहिलं तर असा परिसर आपणाला पाहायला भेटत आहे। या ठिकाणी आता नुकतेच गड संवर्धनसुद्धा झालेले आहे गडाचे, रामगडाचे। पाठीमागेले एक 8-15 दिवसामध्ये रामगडचे चांगल्या प्रकारे गड संवर्धन झालेले आहे, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या गडालासुद्धा ऐतिहासिक महत्त्व प्राप्त होईल यात शंका नाही। पावसाच्या दिवसामध्ये या गडावर येण्याचे प्रकर्षाने टाळावे कारण घनदाट झाडी आहे व झाडीमुळे आपणाला या ठिकाणी येण्यासाठी अडचण होत आहे। आता आपण गडामध्ये प्रवेश केलेला आहे व आता आपण गड पाहण्यास सुरुवात करणार आहे। हा परिसर पालगड गाव हे सर्वांसाठी किंवा सर्वांना माहिती आहे कारण साने गुरुजी यांचे जन्मगाव आहे। आता आपण गडावर आलेलो आहे व या ठिकाणी माहिती पाहून आपण आता या गड फेरीस सुरुवात करत आहे। पाहू शकतो आपण या ठिकाणी असं आपणाला या गडाचे थोडेफार अवशेष पाहण्यास भेटत आहे। तटबंदी आहे। आपण आता गडाची गडफेरी करण्यास या ठिकाणावरून सुरुवात करत आहे। असा हा या ठिकाणी तटबंदीचा भाग आपणाला व्यवस्थित पाहायला भेटत आहे। आपण पहिल्यांदा पूर्ण तटबंदी पाहणार आहे व तटबंदी पाहून झाल्यानंतर आपण गडाचा आतील भाग पाहणार आहे। या ठिकाणी पाहू शकतो आपण असा परिसर आहे। या ठिकाणी आपण पाहिलं तर पूर्ण रामगडाची सर्व बाजू एका नजरेच्या टप्प्यात आपणाला सहज या ठिकाणावरून पाहण्यास भेटत आहे व गडावर येणारी दुसरी वाट या ठिकाणी आपणाला पाहण्यास भेटत आहे। अशी या खालील गावातून आलेली वाट या ठिकाणी आपणाला पाहण्यास भेटत आहे। पाहू शकतो आपण ईशान्य बाजूस पाण्याची टाकी आहेत, तीही आपण पाहणार आहे व
पाण्याची टाकी आणि या किल्ल्याचे अवशेष आपण आता पूर्ण या तटबंदीच्या वरून फिरताना आपण पाहत आहे. चांगला किल्ला आहे, जास्त आजपर्यंत हा उजाडात आलेला नव्हता, परंतु नुकत्याच झालेल्या संशोधनात किंवा माहितीच्या कागदपत्रांच्या आधारे हा किल्ला उजाडात आलेला आहे. असे अजून महाराष्ट्रात आपल्या भरपूर किल्ले आहेत जे अपरिचित आहेत किंवा आपल्या आपल्या जगा म्हणजे सर्वांच्या समोर आलेले नाहीत. असा हा एक त्याच्यातीलच किल्ला आहे. खूप मोठी तटबंदी आपणाला पाहण्यास भेटत आहे. या ठिकाणचा भाग व ही तटबंदी आपण एका नजरेच्या टप्प्यात इथून पाहू शकतो. हा खंदक वेगळा करण्यात आलेला आहे. इथून असा परिसर आपणाला या ठिकाणावरून किल्ल्याचा पाहण्यास भेटत आहे. पाठी मागील बाजूस आपण आत्ता जे पाहिलं त्या ठिकाणी काही अवशेष नाहीत. गडाचा हा एक एकरमध्ये असणारा हा किल्ला आहे. असे अवशेष आपणाला या ठिकाणी पाहण्यास भेटत आहे. तटबंदी बऱ्यापैकी शाबूत आहे व इतर अवशेष म्हणावे असे जास्त पाहायला भेटत नाहीत. दरवाजे आहे, परंतु तोही काळाच्या योगात किंवा नष्ट झालेला आपणाला पाहायला भेटत आहे. अशी या गडाची गडफेरी आपली साधारण अर्धा ते पाऊण तासामध्ये पूर्ण होऊन जाते. आणि हे दोन्ही गड पाहून आपण पुढील गड पाहण्यास जाऊ शकतो. त्याच्यामुळे वेळेचे नियोजन केले तर आपणाला खूप मोठा ऐतिहासिक वारसा आपणाला पाहायला भेटतो. त्याच्यामुळे गडावर आल्यानंतर या भागातील सर्व अवशेष आपण जरूर पाहावेत ही एक विनंती आहे. असा हा परिसर आपणाला या ठिकाणावरून सर्व दूरचा पाहण्यास भेटत आहे. व आपण आता गडाची तटबंदी पूर्ण पाहिलेली आहे आणि तटबंदी पाहून आता आपण जे गडाच्या आतील भागातील वास्तू पाहणार आहे. तर चला पाहू गडाच्या आतील वास्तू. या ठिकाणी हा जो महादरवाज्याचा भाग आहे तो काळाच्या युगामध्ये नष्ट झालेला आहे, परंतु गडसंवर्धन करणाऱ्या संस्थांनी या ठिकाणी हा दरवाजा किंवा हा चौतारा व्यवस्थित असा आपणाला पाहायला भेटत आहे. साफसफाई करून केलेला दिसत आहे. त्याच्यामुळे हा गड पाहताना आपल्याला एक नवीन चांगला अनुभव आपल्याला येऊन जातो. पाहू शकतो आपण पूर्ण किल्ल्याचा घेरा आपल्याला एका नजरेच्या टप्प्यात या ठिकाणावरून पाहण्यास भेटत आहे. छोटेखानी किल्ला आहे, एक एकरवर पसरलेला हा किल्ला आहे. आता आपण आतील भागामध्ये जाऊन आतील भागातील महत्त्वपूर्ण वास्तू पाहणार आहे. तर चला पाहू गडाच्या आतील भागातील वास्तू व अन्य काही आपणाला पाहण्यास भेटते का तेही पाहू. या ठिकाणी गड जो संवर्धन करणाऱ्या संस्थांनी व्यवस्थित असं या ठिकाणी साफसफाई किंवा जो हा चौतारा व्यवस्थित साफ केलेला आपणाला पाहण्यास भेटत आहे. गडाच्या या अवशेषावरून आपण पाहू शकतो समोरच्या बाजूस एक चौतारा आहे, तोही येणाऱ्या काळामध्ये संवर्धन होऊन जाईल. रामगड आणि पालगड जोड किल्ले आहेत या ठिकाणी पाहू शकतो. एक पायरी आहे म्हणजे हा गडातील मुख्य भाग किंवा वाडा आपण म्हणू शकतो. बालेकिल्ल्या टाईप छोटेखानी आहे, सिंगल रूम पाहू शकतो आपण. परंतु या ठिकाणी गडावर कोणत्याही प्रकारची पाण्याची व्यवस्था आपणाला पाहण्यास भेटत नाही. त्याच्यामुळे
तटबंदी पूर्ण. या ठिकाणी पाहिले तर आपणाला खूप सुंदर असे वारूळ पाहण्यास भेटत आहे. किल्ल्याच्या आतील भागामध्ये आपणालाही वारूळ पाहायला भेटत आहे. असा हा आपला रामगड किल्ला आहे. जय शिवराय. जय शिवराय. आत्ता आम्ही आलेलो आहे आत्ताच नव्याने प्रकाश झोतात आलेला रामगड. हा तालुका दापोली आणि तालुका खेड यांच्या सीमेवरती हा गड आहे. या गडाचे ऐतिहासिक पुरावे आत्ता सगळे बाहेर येत आहेत, पण याच्यात शोधण्याचं काम संदीप परांजपे यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर आमचे मित्र सचिन जोशी सर यांनीसुद्धा या गडावरती येऊन शहानिशा केली आणि ह्या गडाला रामगड आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. तसेच आमचे मित्र राज मेमाने यांनी सगळ्यात पहिल्यांदा त्यांना असे एक हिंट दिली होती की या भागात एक गड असावा, पण निश्चित स्थान निश्चित माहिती नव्हतं. त्याच्यानंतर मग संदीप परांजपे आणि सचिन जोशी यांनी या ठिकाणी येऊन सगळं पाहणी करून मग ह्याच ठिकाणी रामगड आहे असं त्यांनी सगळ्यांना सांगितलं आणि आत्ताच पब्लिश झालेलं आहे या गडाचा सर्व. आता लवकरच इतिहास काय आहे तो सुद्धा आपल्या सर्वांच्या समोर येईल. तर आजची आमची भटकंती खूप सुंदर अशी झालेली आहे. नव्यानं गडचे जे आत्ता विकसित झालेले आहे त्याची आम्ही भेट दिलेली आहे. आता पुढच्या भेटीसाठी गडाच्या भेटीसाठी आम्ही जात आहोत. तुमचा जय शिवराय. आपण तर हे खापराचे तुकडे आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित असे पाहायला भेटत आहेत. असे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात खापराचे तुकडे आपल्याला पाहायला भेटत आहेत. व असा हा चौतारा आपण पाहिलं एक खूप मोठ्या प्रमाणात असणारा रूम या ठिकाणी असावा अशी शक्यता आहे. कारण पाहिलं तर एक पाहू शकतो आपण असं दिसत आहे आपल्याला. तर रामगड हा माझा किल्ला 333 नंबर किल्ला आहे आणि आपण आतापर्यंत 3 रामगड नावाचे किल्ले पाहिलेले आहे. पहिले तर कर्नाटकमधला रामगड, दुसरा सिंधुदुर्गमधला रामदुर्ग आणि त्याच्यानंतर हा एक रामगड. व असे करून आपले 3 पूर्ण झालेले आहेत रामगड. अजून एक होणार आहे या रामगड. आपण पूर्ण गड पाहून परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे. परतीच्या प्रवासामध्ये आपण बघू आपणाला काय अजून पाहण्यास भेटत आहे का. असं अजून जर काही वास्तू वगैरे भेटल्या तर आपण त्याही पाहू व आपण आपली गडफरी या ठिकाणी पूर्ण करू. या ठिकाणी पाहिलं तर आपणाला खापर, मडक्याचे खापर पाहण्यास भेटत आहे इथं. आपण आता परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे. व्यवस्थित आपण या गडाची फेरी केलेली आहे आणि आता आपण पुढचा जो आपला गड आहे तो आहे किल्ले रामगड. नंतर आपला जो आहे तो पन्हाळेदुर्ग आहे. पूर्ण गड पाहून आपण दोन्ही गड आपण 2 तासात पाहिलेले आहेत व आपण परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे. खालील भाग पाहू शकतोय आपण रामगड आणि त्याच्या बाजूचा समोरच्या बाजूस पालगड आणि पालगड व रामगडची सफर करून आपण आता परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे. व जो आपला पुढील किल्ला आहे तो आहे पन्हाळेकाजे. पाठीमागील 2 महिन्यापूर्वी आपण पन्हाळेकाजे किंवा पन्हाळेदुर्ग त्याला आपण बोलू शकतो तो केलेला आहे. तरी आज आपण आजच्या या सफरमध्ये तो पुन्हा एकदा करणार आहे. या ठिकाणी येण्याचा मार्ग थोडासा अवघड आहे, त्यामुळे येताना सावध व काळजीपूर्वक यावे ही एक विनंती. पाहू शकतो आपण पालगड आणि रामगड जोड किल्ले आहेत. महाराष्ट्रामध्ये खूप जोड किल्ले आपणाला पाहायला भेटतात. चंदनवंदन, लोहगड, विसापूर किंवा हा रामगड, पालगड, अंकाई टंकाई, मांगी तुंगी. मांगी तुंगी ॲक्च्युली किल्ले नाही, ते शिखर आहेत, जैन तीर्थकरांचे तीर्थक्षेत्र आहे. खेरा पालगड गावातून आल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो रामगडकडे जाण्याचा मार्ग. या ठिकाणी असा बोर्ड लिहिण्यात आलेला आहे व वरील बाजूस आपला पालगड हा दुर्ग या ठिकाणावरून पाहण्यास भेटत आहे. शकतोय आपण या गडावरची उत्सुकता
प्रत्येकाच्या मनात होती व गड पाहून झाल्यानंतर आपण एक मनातली जी गडाची उत्सुकता होती ती एक चांगल्या प्रकारे आपणाला गड पाहायला भेटला याचा आनंद आज आपणाला या ठिकाणी खूप मोठा पाव झाला. रामगड व पालगडची आपण सफर करून परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे. पाहू शकतो असा हा परिसर या ठिकाणचा आपणाला दूरवरचा परिसर आपणाला एका नजरेच्या टप्प्यात पाहायला भेटत आहे. आणि आज आपण उन्हाळ्याचे दिवस आहेत व सकाळचे बरोबर आत्ता वाजलेले आहेत 8:30. 8:30 वाजता आम्ही दोन्ही गड पाहून परतीच्या मार्गाला निघालेलो आहे व गावामध्ये आम्ही चहा नाश्ता करून पुढील गड पाहण्यासाठी निघणार आहे. गावामध्ये आपणाला नाश्ता पाण्याची सोय होती या ठिकाणी पाहू शकतोय. व्यवस्थित अशा पायऱ्या मार्ग केलेला या ठिकाणी पाहायला भेटत आहे. सुंदर सुरेख रामगडचा उल्लेख आता आलेला आहे. बरेचशी त्याची प्रसिद्धी सुद्धा झालेली आहे. हा रामगड शोधण्यात बरेच जणांचा हात आहे, हे आहे, त्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. ते ग्रामस्थ या ठिकाणचे तुम्ही असल्यामुळं की तुमचं ह्या जो गड आहे रामगड त्याच्याविषयी आपलं काय आहे मत, म्हणजे नक्की काय आपल्याला सांगता येईल? सर चांगली मार्मिक पातळी विचारली गेले. ह्या आमच्या दुर्गम भागात आमच्या 5-7 पिढ्या गेल्या. 5 पिढीचं तर मला माहिती आहे. माझं नाव गोपाळ, बापाचं नाव विक्रम, विक्रमच्या बापाचं नाव भाऊ, भाऊच्या बापाचं नाव राघव आणि राघवच्या बापाचं नाव रावजी. इथं लासणा जो किल्लेदार होता विचारे म्हणून त्याची तर समाधी बोलली तर असे कुठल्याही महाराष्ट्रात किल्ल्यावरती समाधी. बरोबर. 5 मिनिटं मी माझ्या माणसाला सांगतो बघून या. बरोबर. तसं तो बघण्यासारखा निसर्गाचा हवा आहे. शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत ज्यांनी ज्या महाराजांनी किल्ल्याची स्थापना केली त्याला रामगड म्हणून तो टेकडी त्यांनी त्यांच्या माध्यमातून स्पॉट वगैरे तयार केला. खाली फाउंडेशन त्यांची सुरुवात होती. बरोबर. कालांतराने काय अभ्यास आला, काय गुण झाले हे आमच्या बरोबर सांगतात की तिथं त्यांची सुरुवात झाली. काय अभ्यास काय आम्ही काही गोष्टी घडल्या तर त्या पिढीतल्या लोकांना माहिती. मग अभिषेक जागा बरोबर नाही किंवा त्यांना मनात संशय पूर्ण झाला म्हणून त्यांनी शेजारी घेरा पालगड किल्ल्याची स्थापना केली. आज सगळ्याच्या जगात इतिहासात अखंड हे सर्व आहे. आणि हा किल्ला पालगड म्हणजे दापोली तालुक्याचे आदिवासी खेड तालुक्यातील जास्ती बहुसंख्या खेड तालुक्याचा तो किल्ला आहे. आता पर्यटन आणि भविष्य लोक महाराजांचा किल्ला जागृत करतात. आपण तुम्ही आम्ही सर्व करतात. मी पर्यटन लोक रात दिनात येऊन इथं त्याची हे करत आहे. स्थानिक लोक जे आम्हाला सहकार्य करतात तेवढं आम्ही करतो. अशा पद्धती पण लोक आपापल्या परीने आपापल्या मला काय म्हणायचं आहे. आता तुम्ही काय बाबा तुमचं मत त्या म्हणजे तो किल्ला आहे का नाही हे तुमचं काय म्हणणं आहे? आमचं तर म्हणणं आहे की किल्ला असेल तर काहीतरी पुराणिक वस्तू पाहिजे होत्या. नाही टोपॉक होत तरी पाहिजे होत. नाही नाही पण ऐतिहासिक वास्तू बोलतो तर पूर्ण याला तटबंदी आहे. चौतरे आहेत. बरोबर आहे. किंवा त्याच्यात आपल्या हे तुकडे आहेत बघा असे पाण्याचा माटा सोना असतं ते पूर्वीचा तिथे किंवा असं मटकं वगैरे त्याचे अवशेष म्हणजे काहीतरी आहे ना अवशेष. मटकं भेटले तिथं हो तुकडे तुकडे आहेत असे तुकडे तुकडे म्हणजे तिथं त्याला काहीतरी लोक तिथे घराच्या उद्या राहत असतील. काय गाडलेली माणसांची तवे पण आहे त्याला आपण काय म्हणतो दरगागी आहे तडगी ही पण तिथं 4-5 आहे. म्हणजे पुन्हा काळात लोकांची वस्तू तिथं राहणं किंवा माझ्या काळात काही लोक आधीपासून तिथं जाणं येणं आहे. माझी बाजूला शेजारी रामगड म्हणून जो किल्ला आहे ना तर ह्या बाजूने जमिनीचा उतारा माझा आहे. त्या बाजूने ते रामगड लालीमाची म्हणून आहे त्यांचं आहे. या दोन्ही बाजूने या घेरापालगड किल्ल्याचे इथले 12 माचे आहेत. आज आतापर्यंत आपले 3 रामगड झालेले आहेत. पहिला तो कर्नाटक मधला रामगड, दुसरा सिंधुदुर्ग मधला आणि तिसरा हा वाला व अजून एक रामगड होणार आहे आपला. आणि असं करून आपला रामगड किल्ल्याची पूर्ण फिरून झालेला रामगड किल्ला. तर कसा वाटला हा व्हिडिओ? या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आपल्या चॅनल जे ॲडव्हेंचर्सला सबस्क्राईब करा. आपला चॅनल जे ॲडव्हेंचर्सवर जर तुम्ही नवीन असाल तर शेजारची जी घंटा आहे तिला दाबा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल. तोपर्यंत बाय बाय.